जेपीएल जयतीर प्रीमियर लीग वर केलं जातं. सामना सुरू होण्याचा पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्जम स्ट्राइक एंडला खेळतोय. नेहाल तुळसकर नॉन स्ट्राइक एंडला, रमेश कबरे आणि गोलंदाजी मार्गवर आदित्य नाईक पहिला चेंडू घेऊन. उजव्या एसटीचा बराच बाहेरचा चेंडू, पहिला चेंडू, पंच अवांतर, धावेचा इशारा आमच्याकडे दर्शवतायत एकेरी दंडात्मक धावेने. धावसंख्याची सुरुवात केली जाते एक धाव बिनबाद. अतिरिक्त खेळाडू आपला ट्वेल्थ मॅन पाठवायचा आहे, कृपया विनंती आहे. ऑनसाईडच्या दिशेने एक तगडा फटका, फलंदाज निघालेच्या बॅटमधनं येतोय. चेंडू घाळ मात्र डीप मिडविकेट सीमारेषा उल्लंघन करतोय. वन बाउन्स चौकाराने धावसंख्या मात्र परावर्तित वेगाने होते ती पाच धावा धावफलकावर. बिनबाद पहिलं षटक हे प्रगती पथावर असताना पाच धावा धावफलकावर नेत्रदीपक असा चौकार आणि चार धावांनी धावसंख्या परावर्तित होते ती पाच धावा धावफलकावर. दोन्ही संघासाठी एक महत्वपूर्ण असा सामना या स्पर्धेमध्ये आणि अंतिम सामना आजच्या दुसऱ्या दिवसातील. डावकुऱ्याचा नेहाल हा सज्ज पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू, जोरदार अपील केला जातोय मारण्याचा प्रयत्न. चेंडू हा मात्र फळीला हुलकावणी देतोय, परिणामी मात्र निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर होते. धावफलक स्थिरावतोय तो पाच धावा धावफलकावर. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तसेच कालच्या पहिल्या दिवसापासून आमचे सहकारी समालोचक काका सावंत तसेच योगेश परब आणि सन्मान्य श्री अजय नाईक यांच्या बहारदार अशा समालोचनाने प्रेक्षकांची मने ही जिंकली आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. पुढे सरसावून एक नेत्रदीपक असा कव्हरचा फटका टोलवला जातोय, परंतु तेवढंच वाखाणण्याजोगं असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. धावसंख्या पोचते ती सहा धावा धावफलकावर. सहा धावा धावफलकावर बिनबाद पहिले षटक प्रगतीपथावर. ज्याने आपल्या इनिंगमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ही मात्र एका इनिंगमध्ये ज्याने मिळवली तो स्ट्राईक एंडला रमेश कबरे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 46 धावा बहारदार कुठल्या तो 46 धावा तोच रमेश स्ट्राईक एंडला. खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र चकतोय तो मात्र यष्टी रक्षक. चेंडू हा बहुधा लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेकडे पावलं वळवली जात आहेत. बाईचा इशारा पंचांचा आमच्याकडे येतोय. दोन धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते ती सहा धावा धावफलकावर. सहा धावा धावफलकावर, आठ धावा धावफलकावर. तब्बल बिनबाद पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना लो फुल टॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका टोलवला जातोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. एकेरी धावेने मात्र षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा अवधी, पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. धावसंख्या पोचते ती नऊ धावा धावफलकावर. संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा विचार केला, जशा प्रकारचं प्रेम आपण आपल्या आई वडिलांवर करतो, आपण आपल्या तिच्यावर करतो, तशाच प्रकारचं प्रेम या जयतीर प्रीमियर लीग वर केलं जातं. आणि प्रेम म्हणजे काय हे थोडक्यात जर सांगायला गेलं तर माझ्या परिभाषेत प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे, आणि माझं फक्त प्रेम तुझ्यावर आहे. असा या जेपीएलचा हा प्रवास गेली सहा वर्ष आपण अनुभवतोय आणि पाहतोय सुंदर अशा आयोजनाची नियोजनाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. जयतीर क्रीडानगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. या गावामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात आणि या गावाला नक्कीच तुळशी वृंदावनाचं गावही म्हटलं जातं. अशा सुंदर अशा गावामध्ये ही जयतीर प्रीमियर लीग गेली पाच वर्ष आपण पाहतो आणि यावर्षी पर्व सहावे तेवढ्याच सुयोग्य आयोजनाची नियोजनाची क्रीडा स्पर्धा. अंतिम सामना आजच्या दुसऱ्या दिवसातील. धावसंख्या दहा धावा बिनबाद दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना यॉर्कलेन पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर पद्धतीचा विथ द टाईट फटका, परंतु धाव घेण्याची जोखीम ही नाकारली जाते. परिणामी धावसंख्या दहा या आकड्यावर स्थिरावते ती आतापर्यंत. दहा धावा धावफलकावर बिनबाद दुसरं षटक प्रणव परब गोलंदाजी मार्गवर. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी. चेंडू हा मात्र यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. एक धाव तर पूर्ण.
एकेरी धावेने धावसंख्या ही परावर्तित, नेल्सन फिगर ज्याला म्हटलं जातं, 11 धावा धावफलकावर आतापर्यंत 11 धावा धावफलकावर तब्बल बिनबाद दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना रोमर्षक असा सामना दोन्ही संघाचा विचार केला तर महत्त्वपूर्ण सामना आहे युवी स्पोर्ट्स वर्सेस ओमकार स्पोर्ट्स या दोन संघ दरम्यान. कवरच्या दिशेने एक बहारदार असा फटका टोलावला जातोय, चेंडू हा मात्र डीप एक्स्ट्रा कवर सीमारेषे लगत जातोय, दोन धाव तर रमेश कबरे पूर्ण करतोय दोन धावा, तर धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते, दोन धावाने धावसंख्या पोचते ती 13 या आकड्यावर, 13 धावा बिनबाद दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा प्रवाह काहीसा मैदानावर थांबलेला, त्याच्यामुळे मोठे फटके मारण्यासाठी कसब हे करावं लागेल फलंदाजांना आणि तेच कसब दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. उंचा फटका सुरेख पदेल त्याच्या साह्याने टोलावला जातोय, झेलकली क्षेत्ररक्षक येतोय, एक साधा सोपा झेल हा टिकत रमेश कबरे हा माघारी परततोय, नेत्रदीपक झेल हा टिपला जातोय आणि पहिला गडी हा माघारी परततोय, पहिला हादरा बसतोय, धावसंख्या स्थिर होते ती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थाटला तर संसार नाहीतर लंगार असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा. आणि पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा असा फटका यावेळी ऑनसाईडच्या दिशेने जातोय, एक धाव तर पूर्ण केली जाते, एकेरी धावेने धावसंख्या ही परावर्तित होते 13 या घातांकावरनं 14 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने बहारदार आपल्या संघासाठी कामगिरी केली, आपल्या संघाला विजयश्री संपादन करण्यात त्याने महत्त्वपूर्ण हातभार लावला, दुसऱ्या षटकातील चेंडू समाप्त होत आहेत ते 6 म्हणजे दुसरा षटक हे समाप्त होतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय योगेश नेरूरकर, योगेश नेरूरकर वैयक्तिक 24 धावांची बहारदार खेळी आपल्या संघासाठी केली आणि एक महत्त्वपूर्ण गडी आपल्या संघासाठी टिपला तो योगेश नेरूरकर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. योगेश प्लीज वेलकम कॉमेंट्री बॉक्स. सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी ज्याने योगेश याने केली, आपल्या संघाला विजयश्री संपादन करून देण्यास त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केली, तो योगेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज हा सज्ज होतोय, तो बल्लाल कुडतरकर, तर गोट्या परब हा नॉन स्ट्राइक एंडला तर स्ट्राइक एंडला खेळतोय फलंदाज नेहाल तुळसकर. ओव्हर पेज पद्धतीचा चेंडू यावेळी खोदून काढला जातोय, चेंडू हा टोलावला जातोय तो म्हणजे ऑफ साइडला एकेरी धावेसाठी, जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते ती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. योगेश नेरूरकर कॉन्ग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा. सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी ज्याने केली आणि या सामन्याचा कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरतो याकडे लक्ष, कारण आजच्या दिवसातील अंतिम सामना सकाळच्या 17 आपण पाहिलं तर सुंदर असं क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्ताने. फुलटॉस चेंडू ऑन साइडच्या दिशेने, एक हुकचा बहारदार असा फटका येतोय, चेंडू हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा उल्लंघन करत नेत्रदीपक षटकाराची जोड ही धावफलकावर होते, 6 धावांनी धावसंख्या वेगाने परावर्तित होते, धावसंख्या पोचते 21 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. एकवीस धावा धावफलकावर. ओव्हर पेच पद्धतीचा चेंडू याही वेळी उंच फटका, परंतु डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नेत्रदीपक झेल टिपतोय, अलगद झेलची धून ऐकू येते आणि मात्र दुसऱ्या गड्याच्या रूपात एका षटकाराने नटलेली फलंदाजी, फलंदाज गोट्या याची समाप्त होत दुसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला, दुसरा हादरा बसतोय तो युवी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला, धावसंख्या 21 दोन गड्यांच्या मोबदल्यात.
बस नवीन फलंदाज वर्णी लगते स्ट्राइक एंडला तो नॉन स्ट्राइक एंडला सज्ज होतो निहाल टुअस्कर ऑन साइड लेग ताकतवर असा फटका स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय एक धाव तर पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होत एकेरी धावेवर समाधान हे मानलं जातंय एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते ती 22 धावा धावफलकावर तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 हुकमीचे एकके 2 शिलेदार हे फलंदाजी करणाऱ्या यूव्ही स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे माघारी परततात ज्यामध्ये रमेश कबरे आणि गोट्या परब हे 2 फलंदाज माघारी परततात आता उर्वरित जबाबदारी येऊन टिपते ती योगेश गवस आणि नेहाल तुळसकर या युवा खेळाडूंच्या खांद्यावर शॉट ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू यावेळी कव्हरच्या दिशेने टोलवलेला फटका एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतो एक धाव तर पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा जीव घेणा प्रयत्न धाव घेण्याची जोखीम जीव घेणा प्रयत्न जीव घेई ठरतोय आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात जी नको होती ती धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाला अंगलट येतोय तिसऱ्या गड्याच्या रूपात फलंदाज योगेश याची छोटे खानी खेळी माघार समाप्त होते योगेश हाही माघारी परततोय तिसऱ्या गड्याच्या रूपात 23 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात यूव्ही स्पोर्ट्स क्रिकेट संघ आरुंदेकर नेहाल तुळसकर याचा साथ देण्यासाठी और पिच पद्धतीचा चेंडू होता ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु सुरेख असा चेंडू फलंदाजाला चकवा देतोय परिणामी तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज यशस्वी ठरतोय 3 षटकांचा अवघा खेळ हा समाप्त होतोय 3 षटकांची सांगत होते 3 षटकांच्या सांगते अखेर 23 धावा धावफलकावर 4th षटक हे नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल म्हणजे गोलंदाजाचं कसं परखणारं षटक ज्याला स्लॉग ओव्हर संबोधलं जातं ते स्लॉग ओव्हर हे 4th षटक म्हणून संबोधलं गेलं ते षटक याचा आघात त्याचा इशारा हा पंचांकडनं आमच्याकडे केला जातोय या षटकामध्ये मोठे फटके मारावे फलंदाजाला लागतील कारण एका मोठ्या आणि सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर दुसऱ्या बाजूने मात्र कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात यशस्वी ठरतायत गोलंदाज ही येणारी वेळ येणारा काळ हा मैदानावर सांगेल सांगितलं जातं की आयुष्यात प्रयत्न कधीच सोडू न देऊ नका कारण कधी कधी चाव्यांच्या जुगाडात शेवटची चावी त्या कुलपाची असते ज्यामध्ये आपलं ध्येय हे लपलेलं असतं आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा लोकांनी आपल्याला वेडं म्हटलं तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास रचत असतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचत असतात समोरच्या दिशेने तगडा फटका टोलवला जरूर गेला होता परंतु यावेळी मात्र चेंडू सीमा रेषा पार पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय क्षेत्ररक्षक प्रयत्न नक्कीच करतोय परंतु चेंडू हा सीमारेषा पार षटकार संख्या 29 धावा 3 गडी बाद पुन्हा एकदा एक नेत्रदीपक असा फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेने जातोय पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय एक धाव तर पूर्ण केली जाते एकेरी धावेने धावसंख्या ही तिशी गाठते 3 गडी बाद 30 धावा 4th षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आदित्य नाईक हा गोलंदाज सज्ज होतोय एक युवा असा तुळसगावचा गोलंदाज गुणवान खेळाडू युवा खेळाडूंना प्राधान्य देणारी ही क्रिकेट स्पर्धा गेले 5 वर्ष युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि सुरेख असं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतंय सध्याच्या काळामध्ये एक गाव एक संघ ही एक सुंदर संकल्पना आणि या एक गाव एक संघामध्ये आपल्याला हे नवीन आणि उभरते खेळाडू पाहायला मिळावे याच हेतूने आयोजित केली जाते ही क्रीडा स्पर्धा ती जैतीर प्रीमियर लीग पर्व 6 खेळण्याचा प्रयत्न एकेरी धावेंसाठी जातोय एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 31 धावा 3 गडी बाद 4th षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज सुरेख आपल्या संघासाठी कामगिरी करतोय परंतु दुसऱ्या बाजूने नेहाल तुळसकर एक षटकार एका चौकाराने बहारदार असं योगदान आपल्या संघासाठी देतोय तो स्ट्राइक एंडला सज्ज
ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न यावेळी चेंडू हवेत न जाता जमिनी लगत जातोय डीप लॉन्ग ऑन चा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय दोन धावा तर लिलया पूर्ण केल्या जातात आणि दोन धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती आता मात्र 33 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक 4थं षटक हे प्रगतीपथावर शॉट ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू टोलवला जरूर होता परंतु काहीसा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे दुहेरी धावेमध्ये केलं जातंय ते नेहाल तुळसकर याच्या साथीनं दोन धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धावांनी धावसंख्या परावर्तित होते ती 35 धावा धावफलकावर संध्याकाळच्या 17 कमी धावसंख्येचे सामने जरी असले तरी ती सामने मात्र चुरशीचे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण 6 षटकामध्ये जर 50 ते 55 धावसंख्या झळकवण्यात यशस्वी ठरला तर नक्कीच सामना हा चुरशीचा आपल्याला पाहायला मिळेल एक मोठं ध्येय गाठण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या यूवी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मते ध्येय गाठण्यास अवघड असलं तरी चालेल परंतु ते कधीच आपल्या नजरेआड होता कामा नये आणि तेच ध्येय समोर ठेवत फलंदाजी आतापर्यंत करतो यूवी स्पोर्ट्स क्रिकेट संघ 35 धावा 3 गडी बाद अजूनही 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ हा बाकी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज नवीन वर्णी लागते प्रणव नेत्रदीपक असा फटका यावेळी चेंडू हवेत जातोय डीप लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक दुसऱ्यांदा झेल सोडतोय आणि दोन वेळा झेल सोडत पत्र पुन्हा एकदा जीवदान हे प्राप्त होतंय उजव्या हाताच्या अक्षय या फलंदाजाला दोन धावेने संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते 37-3 गडी बाद यावेळी मात्र एक ऑन साइडच्या दिशेने तगडा फटका परंतु यावेळी कोणतीही चूक न करता चेंडू हा मात्र डीप लॉंग ऑन सीमा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय तिसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक यशस्वी होतोय आणि चौथ्या गड्याच्या रूपात फलंदाज अक्षय हाही माघारी परततोय धावसंख्या स्थिरावते 37 फलंदाज रोशन नाईक नक्कीच योगेश सनम साळगावकर याची आठवण करून देणारा हा मात्र त्याची यष्टी असलेला हा मात्र फलंदाज आणि तशाच प्रकारचे रिव्हर्स स्वीपचे फटके हे याही रोशन याच्याकडनं पाहायला मिळेल की उंच फटके हे आपल्याला षटकाराचे पाहायला मिळतील येणारी वेळ येणारा काळ हा मैदानावर सांगेल बऱ्याच वेगाने चालू असलेला सामना कारण वेळेचे महत्त्व प्रत्येक खेळाडू जाणतायत त्याच्यामुळे संध्याकाळचं सत्र आहे यावेळी चेंडू काहीसा हवेत जातोय चेंडू हा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र मार्गक्रमण करतोय एकेरी धाव ही पूर्ण केली जाते एकेरी धावीने संघाची सांघिक धावसंख्या बदलते सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 38 धावा धावफलकावर 38 धावा या धावफलकावर तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात ऑरपी जसा चेंडू कोदून काढला जातोय निघाल्याच्या प्रयत्न चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेजवळ परंतु तेवढंच वाखाणण्याजोगं आणि नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण होतोय संभाव्य चौकार आपल्या संघासाठी रोखला जातोय तो क्षेत्ररक्षकाकडनं परंतु दोन धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते ती 40 धावा या धावफलकावर यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू वेगवान असा यष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय परिणामी 5व्या षटकाची सांगता होते एक महत्त्वपूर्ण गडी बाद करणारं संभाव्य धावसंख्येच्या गतीला रोधक लावणारं आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणारं असं 5वं षटक गोलंदाज प्रणव परब याचं होतंय समाप्त आता अंतिम षटक कोण हातातोय तत्पूर्वी घेऊन जाईन आमचे सहकारी डीजेकडे सज्ज होतोय तो जयवंत ठुमरे गोलंदाजी मार्गवर
अर्कलेन पद्धतीचा चेंडू जोरदार अपील जरूर केलं जातंय, एक धाव तर पूर्ण केली जाते, एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते, सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 41 धावा या धावफलकावर, 41 धावा धावफलकावर तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक म्हणजे धावसंख्येचा निर्णय दर्शवणारे षटक हे प्रगतीपथावर, आणि मागच्या सामन्याचा हिरो गोलंदाज जयवंत ठुंबरे हा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। लो फुल टॉच चेंडू ऑन साइडच्या दिशेने तगडा फटका टोलवला जातोय, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक धाव तर पूर्ण केली जाते, पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक काहीशी चूक करतोय, त्याचा कच्चा दुवा हेरून मात्र दुहेरी धावेकडे नेहाल पावलं वळवतोय आणि 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते, सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 43 धावा धावफलकावर तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 शिलेदारांच्या माघारी परतण्यानंतर। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा योग्यतः बॅटला येत नाही, परंतु जोपर्यंत यष्टी रक्षक चेंडूवर ताबा मिळवतो एक धाव तर लिलया पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या हारागिरीमध्ये 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते ती 45 धावा धावफलकावर, 45 धावा धावफलकावर, 6वं आणि अंतिम षटक हे प्रगतीपथावर महत्वपूर्ण असं, 46 धावा धावफलकावर तब्बल 4, 45 धावा धावफलकावर तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात जैतेर प्रीमियर लीग पर्व 6वे, तब्बल बरेच क्रिकेट संघ, तब्बल 8 क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये विजयाचं स्वप्न पाहतात, परंतु स्वप्न ही मोफतच असतात, त्यांचा पाठलाग करण्यासाठी आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आणि नक्कीच उद्या ठरेल की जैतीर प्रीमियर लीगचा मानकरी पर्व 6चा कोण होईल। पंचांचा इशारा, आमच्याकडे वाईडचा येतोय, अतिरिक्त धाव धावफलकावर झळकवली जाते, एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते, 46 धावा 4 गडी बाद, नेहाल आपल्या संघासाठी एक हाती किल्ला लढवतोय, एक हाती फलंदाजी करतोय, ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हा विकासला चकवा देत जातोय, तो मात्र शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये, एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा जीव घेण्या प्रयत्न, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये नेहाल हा सुरक्षित पोचतोय, 2 धावा पूर्ण करत चोरटी धाव जिला संबोधली जाते ती चोरटी धाव नेहाल घेतोय, 2 धावेने सांघिक धावसंख्या तो परावर्तित करतोय, 48 धावा धावफलकावर, तब्बल चेंडू समाप्त होत आहेत त्या आतापर्यंत 4, म्हणजे 2 चेंडूचा खेळ या अंतिम षटकातील बाकी। खराब अशी गोलंदाजी, काहीशी भरकटलेली अशी गोलंदाजी, यावेळी मात्र अतिरिक्त धावा या बहाल केल्या जात आहेत, अतिरिक्त धावेचा दंड हा सोसावा लागतोय आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 49 धावा धावफलकावर तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात। ओरपीजचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने एक तगडा फटका यावेळी टोलावला जातोय, डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव ही घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत, 2 धावेने फलंदाजी करणारा यूवी स्पोर्ट्स क्रिकेट संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 50 गाठतोय, तब्बल 51 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत ते 4 गड्यांच्या मोबदल्यात। यॉर्कलिन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातो, यावेळी ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेकडे पावलं वळवली जात आहेत, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, फक्त एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागतंय, एकेरी धावेने धावसंख्या पोचते ती 52 धावा, विजयासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये कडवं तेवढंच सन्मानजनक 53 धावांचं आवाहन, हे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ओमकार स्पोर्ट्स हा पेलतोय की नाही, काय दुसऱ्या बाजूने यूवी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे गोलंदाज या 52 धावांचं रक्षण करण्यात यशस्वी ठरतायत। जैतीर प्रीमियर लीग 2022 पर्व 2 एका सुंदर आयोजनाची नियोजनाची क्रीडा स्पर्धा, या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली, त्यामुळे मी सर्व आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करीन, खास करून आमच्या जवळच्या मित्रांचंही धन्यवाद व्यक्त करीन, एक सुंदर अशा जी क्रीडा स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्यामुळे सर्व आयोजकांचं पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करीन। सुंदर असे रोमहर्षक सामने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारे आपण
अनुभवले। संध्याकाळचा 17 सामना तशाच प्रकारचा यूवी स्पोर्ट्स वर्सेस ओमकार स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान 52 धावांचा पाठलाग हा प्रतिस्पर्धी ओमकार स्पोर्ट्स क्रिकेट संघ कशा प्रकारे करतोय, काय गोलंदाजांचा कडवा मारा बोत ठरवावा फलंदाजांचा इरादा यशस्वी ठरतोय। आजच्या दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना विजयश्री संपादन करून उद्याच्या अंतिम दिवसामध्ये कोणते संघ धडक मारतायत आणि जैतीर प्रीमियर लीगचा पर्व 6 मानकरी कोण ठरतोय हे सांगण्यासाठी आमचे सहकारी दुसऱ्या इनिंग मध्ये येत आहेत काका सावंत आणि योगेश परब। तोपर्यंत घेऊन जाईन डीजे कडे। हॅलो, धन्यवाद डीजे। डीजे धन्यवाद। इथं उपस्थित असलेले आमचे मित्र हे युवा बुलंदाबाद आयोजित सुरेख समालोचनामध्ये आमच्या सोबत भूषण सर, त्याचा मनपूर्वक धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। जयतीर प्रीमियर लीग आरसीसी देऊळवाडा यांच्या वतीनं भूषण नाईक यांचे मनपूर्वक आभार। कुछ पल में मैच शुरू होता हुआ, जीत का लक्ष्य 53 रन, 53 रन टू विन। योगेश गबस इज गोइंग टू बोल द फर्स्ट बॉल। धीरज तुलस्कर इज ऑन स्ट्राइक। पहली गेंद, बहुत खराब गेंद, रिवर्स स्वीप का बहुत बेहतरीन स्ट्रोक ये। शायद गेंद 4 रन के लिए बाउलन की तरफ जा रही है। 2 रन पूरे के, तीसरा रन नहीं, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई। और पहली गेंद पर ही आगाज किया क्योंकि आखिरी मैच ये लगभग तगड़ा टारगेट है, लगभग 50 रन के ऊपर रन बनाने हैं और उसका आगाज करते हुए यहां धीरज तुलस्कर पहली गेंद पर बहुत बड़े हौसले के साथ रिवर्स स्वीप का बेहतरीन स्ट्रोक डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। ये गेंद फिर एक बार बहुत बेहतरीन तरीके से इस गेंद को ग्लाइड किया थर्ड मैन बाउंड्री की तरफ, जब तक फील्ड की जाती 2 रन लेने का आसान मौका, यानी कुल मिलाकर 2 गेंदों पर 6 रन अर्जित किए 53 रनों का पीछा करते हुए। रोहन परब एक छोटे खिलाड़ी यहां फील्ड करते हुए अगली गेंद लेकर फिर एक बार ये गेंद, फिर एक बार ऑफस्टंप के बहुत बाहर गेंद थी, शायद बल्ले को स्निक किया गेंद ने या नहीं, क्योंकि बंटी परब की जो रिएक्शन थी उससे लगता था कि बाल बाल बचे यहां। धीरज तुलस्कर बड़ा लक्ष्य, अच्छी शुरुआत, अच्छी गेंद, फिर एक बार रिवर्स स्वीप का प्रयास था, हल्के से ग्लाइड किया गेंद को, ठीक तरह से बल्ले पर नहीं आई लेकिन बाल बाल बचे यहां। और इस एक रन के बदौलत रन संख्या पहुंची है 7 रन 4 गेंदों की समाप्ति के बाद, तो अभी भी 2 गेंदें शेष है। 2 गेंदों पर क्या जयवंत ठुमरे किस तरह से शुरुआत करते हैं, पिछली मैच में बहुत बेहतरीन बल्लेबाजी की थी। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये क्या गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन की तरफ जाती है, ओहो वहां गिर पड़े लेकिन गेंद जा रही है, तीसरा रन लेने की कोशिश निश्चित रूप से हो सकता था लेकिन 2 रन पर संतोष करेंगे दोनों बल्लेबाज। इन 2 रनों के बदौलत रन संख्या पहुंची 9 पर। गोटिया परब हमारे हल्के से इंजर्ड होते हुए पीछे दौड़ रहे थे लेकिन ऑफ बैलेंस हो गए हल्के से। अगली गेंद लेकर योगेश,
अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये बेहतरीन स्ट्रोक है। चार रन के लिए गेंद जा रही है डीप लॉन्ग ऑन बाउंड लाइन की तरफ, सीधे बॉलर के सर के ऊपर से खेला गया स्ट्रोक था, बहुत बेहतरीन स्ट्रोक था। दो रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या पहुंची है 11 पर और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। ये खूबसूरत फील्डिंग भी वहां देखने को मिली, निश्चित रूप से चौका था लेकिन अपनी टीम के दो रन बचाते हुए 11 रन पहले ओवर में। धीरज तुरस्कर भली भांति जानते हैं आखिरी मैच है, धीरे धीरे लाइट्स कम होती जाएगी तो जल्दी करनी पड़ेगी, जल्दबाजी की जरूरत है इस मैच में। और इसी बीच गेंदबाजी का भार शायद विनय तेली गेंदबाजी के लिए आते हुए, बहुत बेहतरीन गेंदबाज है, पिछले मैचों में बहुत बेहतरीन गेंदबाजी की थी। मेरे साथ सहयोगी कमेंटेटर मिस्टर योगेश परब, भूषण नाइक और अजय जी नाइक। दूसरे ओवर की पहली गेंद धीरज के लिए, ये गेंद बहुत शॉर्ट पिच गेंद थी, पॉइंट की तरफ गेंद को धकेल दिया, स्क्वायर कट किया, एक रन मिलता हुआ। इस एक रन के बदौलत रन संख्या बढ़ती हुई पहुंची एक दर्जन पर, 12 रन 53 रनों का पीछा करते हुए 53 रन टू विन। 36 गेंदों में 53 रन बनाने थे। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, फिर एक बार सीधे खेल बैठे और मात्र एक रन पर संतोष करेंगे शायद। अच्छी थ्रो लेकिन गलत जगह थ्रो मार बैठे, हालांकि यहां दूसरा रन भी आ सकता था। धीरज तुरस्कर स्ट्राइक अपने ऊपर संभालते हुए, एक बहुत महत्वपूर्ण मुकाबला, यहां धीरज को कुछ कर्तव्य दिखाने पड़ेंगे। रिवर्स स्वीप का बेहतरीन स्ट्रोक, ये गेंद सीधी जा रही डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ लेकिन गेंद रुकी। दो रन आसानी के साथ, बहुत बैड लक था ये क्योंकि निश्चित रूप से चार रन होने चाहिए थे, जहां दो ही रन पर संतोष करना पड़ा। रन संख्या पहुंची 14 पर 15 पर, लगातार रिवर्स स्वीप लगाने की कोशिश घातक हो सकती है, उनको अपनी स्ट्रेंथ पर कायम रहना चाहिए। अच्छी गेंद, फिर एक बार यहां दो रन की गुंजाइश हो सकती है। धीरज तुलस्कर बहुत ही चतुराई से खेलते हुए और शायद दो रन आसानी के साथ पूरे करते हुए, तीसरे रन की गुंजाइश आती लेकिन तीसरा रन अर्जित करते हुए दोनों बल्लेबाज, बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। अच्छा थ्रो था लेकिन फिर भी वहां बैकअप के लिए कोई नहीं था, इसका पूरा फायदा उठाते हैं। रन संख्या पहुंची है 18 पर 18 फॉर द लॉस ऑफ नो विकेट, बहुत बेहतरीन शुरुआत है ये। विनय नाइक, विनय तेली गेंदबाजी का भार अपने कंधों पर लेकर आगे बढ़ते हुए, ये गेंद हाफ वाली गेंद, फिर एक बार अच्छा स्ट्रोक लेकिन यहां कैच हो सकता है, सोनल कबरे कैच के नीचे और पहला विकेट गिरता हुआ जयवंत ठुमरे के रूप में। अगला बल्लेबाज जल्द से जल्द कृपा करके आने की कृपा करे, देर हो चुके पहले ही, आखिरी मुकाबला है, नए बल्लेबाज आते हुए। नए बल्लेबाज विनय को सफलता मिलती हुई इस ओवर के आखिरी गेंद शेष है। धीरज तुलस्कर स्ट्राइक पर खेलते हुए, ये गेंद हर एक बार रिवर्स स्वीप का प्रयास, बहुत खतरा हो सकता है, ये गेंद गंवा चुके। अब एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण है, धीरज को इस मैच को निकालना पड़ेगा, खोद कर निकालना पड़ेगा, बहुत बड़ा टारगेट है आखिरी मैच में। सुबह और शाम के सत्र में जो मैचेस होते हैं 50 रन ये बहुत बड़ा टारगेट कहलाता है। और ये दो ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 18 पर। यूवी स्पोर्ट्स ये मैच जीतने के बाद भी ज्यादा कुछ कर नहीं पाएंगे लेकिन मैच तो मैच होता है अजय जी, जीतने की कोशिश होनी चाहिए। यहां गोटिया ओमकार को किसी भी हाल में इस मैच को जीतना है। यस, पहले दो मैच जीते जीत चुके हैं। ये गेंद, अच्छी गेंद, दूर से खेलने की कोशिश, गेंद की तरफ गए नहीं, वहीं खड़े खड़े घुमाने की कोशिश। और गोटिया पर वैसे गेंदबाज है, वो आपको आसानी से स्ट्रोक लेने नहीं देंगे।
आपको गेंद की तरफ, पिच की तरफ जाना पड़ेगा गेंद की तरफ। अगली गेंद लेकर गोटा, फिर एक बार बल्लार के लिए ये गेंद, तीसरे ओवर की दूसरी गेंद, फिर एक बार अपस्टम से बाहर से इस गेंद को घसीटा, कोई भी खिलाड़ी वहां मौजूद नहीं, दो रन आसानी के साथ, ये चार रन के लिए गेंद जाने शायद नहीं, ऐन मौके पर इस गेंद को रोका, दो रन पर संतोष किया, दो रन से रन संख्या पहुंची है। बीस पर तो अभी भी 33 रन चाहिए जीत के लिए, तीसरा और मुकम्मल गेंदे बची है, 22 गेंदे 33 रन, ये लेग स्टंप को छोड़कर जाने वाली गेंद, क्या अंपायर का इशारा हमारे तरफ आएगा? यस, आईसीसी के रूल 22 के अंतर्गत ये वाइड करार दिया अंपायर ने, लेग स्टंप पर कड़ा रुख अपनाते हैं हर एक अंपायर, क्योंकि बल्लेबाज के पाले में गेंद नहीं होती जो उसके शरीर के पीछे से चली जाती है। यह वाली गेंद अच्छी स्ट्रोक, लेकिन गोटा इस कैच को कैच नहीं कर पाए, एक रन पूरा करते हुए दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं। कल जो इंजर्ड हुए थे, आज बहुत ताकतवर फील्ड करते हुए यहां रमेश कबरे बहुत तेजी से फील्ड पर जोश दिखाते हुए, कल बहुत इंजर्ड हुए थे, सभी घबरा गए थे कि कहीं उनको बहुत बड़ी चोट ना आए। अच्छी गेंद ठीक तरह से बल्ले पर नहीं आई, ये ओवर की आखिरी दो गेंदे शेष है, दो बड़े स्ट्रोक निश्चित रूप से चाहिए। बल्लाल कुड़तरकर और धीरज वो खेलने की कोशिश तो कर रहे हैं, लेकिन शाम का समय है, नम हवा है और पिच में भी थोड़ी नमी आपको दिखाई दे रही है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला सही। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये गेंद जा रही है डीप, ओ ये गेंद चकमा देती हुई बाउंड्री लाइन के बाहर चली जाती हुई, चार रन के लिए, इन चार रनों के बदौलत रन संख्या पहुंची 26 पर। तो पेनल्टी हो सकती है, आपको कृपा करके अपने डगआउट में चले जाइए, वहां कोई भी अनहोनी न हो इसी कारण आपको हिदायत दी जाती है। अगली गेंद, ये गेंद फिर एक बार बहुत अच्छी गेंद, तीन ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 26 रन, अब जीत का लक्ष्य है 27 रनों की जरूरत, 18 गेंदे 27 रन, और किस तरह से इस आखिरी मैच में चेजिंग होता है, एक बहुत ही चैलेंजिंग टोटल डिफेंड कर रही है, चेस कर रही है सामने वाली टीम। धीरज तुरस्कर डगआउट में, सभी खिलाड़ियों को डगआउट में बिठाइए, ओमकार स्पोर्ट्स अपने सभी खिलाड़ी डगआउट में जाइए, और अगला विवरण आपको सुनाने के लिए फिर एक बार एक जोशपूर्ण आवाज योगेश परबीजन माइक्रोफोन। धन्यवाद काका साहेब, सामना अति रंगतो या मैदानावर, तो मात्र या दोन संघांच्या बसून अतिरजीचा सामना या मैदानावर रंगला जातो आहे। चमने लगतसाठी पलंत कार्पेट पद्धतीचा फटका, डिपेड विकेटला क्षेत्ररक्षकाची ढिलाई, क्षेत्ररक्षकाची घोरचोगी, प्रतिस्पर्धी संघाला दुहेरी धाव संख्येमध्ये परावर्तित होते आणि दोन धावेनं सांघिक धावपलक धावपलकावर मात्र बदलला जातोय। तो मात्र या मैदान नंबर 53 धावसंख्येचा पाटलाग करत असताना 28 धावा धावपलकावर, फिरकी गोलंदाज हलक्या हाताने घेऊन काढतोय कव्हरच्या इशारा फटका, डिपॉल ऑन द कार्पेट पद्धतीचा क्षेत्ररक्षक, दोन चेंडूच्या मागे, एकेर धावसंख्येची पाहुलं दुहेरी धावसंख्येकडे असवले गेले आणि दोन धावा या सहजासहजी घेत सांघिक धावपलक धावपलकावर तिसावी घटनेमध्ये यशस्वी ठरतोय। ओमकार स्पोर्ट्स संघ एका बसून या सामना जिंकेल, तर मात्र स्पर्धेमध्ये स्थान या ठिकाणी मात्र टिकून ठेवेल आणि ओमकार स्पोर्ट संघ एका बाजूने हा सामना हरेल तर दोन्ही संघांना स्पर्धेमध्ये नमस्कार करावा लागेल। सुंदर फटका, त्याहून तोलामोलाचं सुंदर क्षेत्ररक्षण, शरीराने जर मी भर गप्पम असलो तरी एका बाजूने बारीक खेळून लाजवेल अशी क्षेत्ररक्षण मी करणार असा आमचा जबरदस्त मित्र या मैदानावर रमेश कबरे दाखवून देतोय आणि सांघिक धावपलक धावपलकावर 32 धावा धावपलकावर 14 षटके प्रगतीपथावर। गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज नेहाल तुरस्कर फलंदाजी मध्ये योग्य ती कामगिरी स्वतः होतोय। गोलंदाज
गोलंदाज चेंडू वर एकेरी धाव संख्येने सांघिक धावफलक धावफलकावर पुढे सरकला गेला। 33 धावा या धावफलकावर 33 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा हा खेळ समाप्त। एका बाजूला या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र युवी स्पोर्ट्स संघ अजून आपलं खात्याची उघड नाही केली आणि दुसऱ्या बाजून या स्पर्धेसाठी मोठा फटका फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता। पण सांगते थोडस बाहेर असल्याचा पायचित सफेल होता, उत्साह अपूर्ण असा अपील पंच या ठिकाणी पेटवला होता आणि ज्या कुठेतरी काका साहेबांनी धावून धावा काढल्या आणि त्यामुळे थोडस या ठिकाणी थकल्यावर फुल टॉस चेंडू मारणे अवघड होऊन गेले। ते मात्र धीरज सारख्या एका तगड्या खेळाडूला निर्धाव चेंडू 33 धावा या धावफलकावर सुरेख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते। अशरक्षा थोडीशी चूक एकेरी धावसंख्येची पावलं ही द्विर धावसंख्येकडे जोखमीच्या धावसंख्येकडे आणि या दोन धावा मिळवत सांघिक धावफलक आज धावफलकावर 35 धावा धावफलकावर 53 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या काका फुल टॉस चेंडूवर जर कुठे एका दुसरा मोठा फटका आला असता दोन धाबा ते चार धाबा आले असता तर समीकरण वेगळं असलं असतं। ओंकार स्पोर्ट्स संघाच्या बसून युवी स्पोर्ट्स संघ या स्पर्धेत आपलं खातं ओपन करण्यासाठी पडझड करतोय, मैदानामध्ये ताकद लावतोय। युवी स्पोर्ट्स संघ काकासाहेबांनी जिंकला तर एका बाजूने या दोन संघांना नमस्कार करावा लागेल, तो जैत्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून या JPL च्या माध्यमातून आणि ओंकार स्पोर्ट्स संघ हा सामना विजयी झाला तो मात्र स्पर्धेमध्ये स्थान टिकवू शकतो कारण 3-3 सामने एका बाजूने होत आहेत। म्हणजे जो पहिला सामना हातातून कुठेतरी निसटला ओंकार स्पोर्ट्स संघाच्या एका बाजून तो थोडा साईड एकारी मध्ये जे एक षटक आलं पहिलं 17-18 धावांचं सकाळच्या कालच्या तर पहिला सामना तो कुठेतरी कारणीभूत ठरतो या येणाऱ्या कालखंडामध्ये। 35 धावा धावफलकावर 4 षटकांचा हा खेळ समाप्त आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र अजून एक फिरकी गोलंदाज विनय तेली सिंचवतोय। बॅटिंग चेस पॉवर प्लेचा निर्णय मोठे फटका पाहिला मिळतोय डीप मिड विकेटला नचा का बरा शॉट बल्ला के बल्ला से 6 रन्स के लिए डीजे। सुंदर फटका डीपल अंदाज सन्मानजनक क्रिकेट हा खूप कमी पाहायला मिळतो काका साबण कारण एका बाजूने संकेतची चूक चौकार मारून मी रिव्हर्सिव्हचा सामना संपवणार हा मोह त्याचा त्याला आवरला नाही आणि एका बाजूने परबोरीय संघाला कुठेतरी थोडस या ठिकाणी बेकफुटला यावं लागलं तो सांघिक धावफलक धावफलकावर 42 धावा धावफलकावर सुंदर फटका पाहिला मिळतोय त्याहून तोला मुलाचं सुंदर पद्धतीचं झेल पकडला तर कवरला क्षेत्ररक्षक माघारी परततोय एका बसून या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची कमाले आणि फलंदाजचा फटका ज्यावेळी फसला ते चक्रही रचलं गेलं रक्षक सापळे रचले गेले त्या रक्षक सापळ्यामध्ये जखडला जातोय तो एका बसून या मैदानावर धावफलक जरा हलता ठेवला सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरेख खेळाचं प्रदर्शन दोन चौका एका एकवेळी 3 धावसंख्या आणि 2 धावसंख्येवर त्यानं जोर दिलाय तो फलंदाज मात्र माघारी परततोय तो मात्र सलामीचा बेनीचा फलंदाज संघाचा तारणार धीरज तुळसकर सांघिक धावफलक धावफलकावर 42 धावा आणि विजयासाठी समीकरण मैदानामध्ये उर्वरीच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 धावांची आवश्यकता 9 चेंडू 11 धावा बल्लाची एक षटकार जी विजयाच्या वाटचालीकडे आणि डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आदित्य नाईक आपल्याला पाहायला मिळतोय। आदित्य नाईक स्ट्रायकर एंडला एका बाजून बल्लाचा जो ऐन मुख्याच्या क्षणी स्वागत केलं विनय तेलीचं ते षटकारानं त्यानंतर विनय तेली एका कडेला माघारी परतवतोय आणि आडवा पट्टे फटका मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी अष्टचे सुंदर अष्टरक्षर आपल्याला पाहायला मिळतंय आणि आल्या पाऊली आदित्य नाईकला कुठेतरी नमस्कार करावा लागतोय डगआउटचा शिखर बंद जातोय क्रमवर लागते धीरज तुळसकर माघारी परतल्यानंतरची गरज नव्हती एका बाजून एका संयमी खेळीचं रूपांतर आणि एका बाजून मी म्हणेन काका साबण बल्लासारखा तगडा खेळाडू आपल्या समोर आहे आणि आपण पण हिरो बनण्याच्या नादात एसटीच्या स्वरूपात डगआउटचा शून्य धावसंख्येवर भोपळा घेऊन माघारी परतला तो आदित्य नाईक आणि समीकरण मैदानामध्ये 8 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता
आठ चेंडू अकरा धावा हा लेखा चौगा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन खेळाडू स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो मात्र एका बसून बल्ला याच्या सत्तेला समीकरण थोडस अवघड होत चाललंय मैदानामध्ये शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू हलक्या तर घेऊन काढतोय पॉइंटला एकेरी धाव संख्येनं सांघिक धावपलक धावपलक सौरभची एक धाव आणि 43 धावा या धावपलकावर समीकरण मैदानावर उर्वरितच्या सात चेंडूंचा खेळ बाकी उर्वरितचे सात चेंडू 10 धावांची आवश्यकता या येणाऱ्या कालखंडामध्ये 53 धाव संख्येचा पाठलाग करून मोठा फटका मारावा बॅकफुटला चावून बल्लाचा इरादा होता निर्धाव चेंडून षटकाची झाली सागता आणि समीकरण रसिक प्रेक्षकांना जसा सामना पाहिजे होता तसा सामना या मैदानामध्ये रंगतोय 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता एका बाजूनं युवी स्पोर्ट संघ हा सामना जिंकला तर आपल्या खात्याची ओपनिंग करेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर ओमकार स्पोर्ट संघ विजेता झाला तर मात्र स्पर्धेमध्ये स्थान टिकवून राहील आपलं हे अंतिम दिवशी कोणता संघ एका बसून एक संघ विजयी होतोय एका संघाला आपल्या बरोबर नमस्कार करावा लागतोय की प्रतिस्पर्धी संघ बल्लाची एक षटकार त्याच्यावर विजयाचा शिल्पकार आम्ही होणार ही रणनीती ऐकतोय मात्र गोलंदाज सज्ज होतोय फटका जरूर फसलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल टिपलं जाताय आणि पहिला गडी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र माघारी परतला एका बसून तो मात्र सौरभ माघारी परततोय आणि समीकरण मैदानामध्ये एका बसून 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता गोट्या मैदानामध्ये पावलं टाकतोय एका बाजूने इरादा असेल ओमकार स्पोर्ट संघाचा समीकरण होतं जजीरा 12 चेंडू 18 धावा पहिल्या चेंडूवर षटकार 11 चेंडू 12 धावा असताना समीकरण येऊन टिपतंय 5 चेंडू आणि 10 धावा मोठा फटका चमने लगतचा डीप ऑलंद कार्पेट पद्धतीचा फटका डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय डान्सिंग एरियामध्ये चेंडू एकेरी धाव संख्येची पावलं जोखमीच्या धाव संख्येकडे वळली गेली आणि जोखमीची धावी सहजासहजी पूर्ण करत सांघिक धावपलक धावपलकावर मात्र 45 धावा धावपलकावर 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता एका बाजून एक मोठा फटका पाहिजे असून तो ओमकार स्पोर्ट संघाला आणि एका बाजून एका मोठ्या फटक्यासून रोखून ठेवण्याची तयारी करतोय तो मात्र फटका जरूर फसला हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतो योगेश आपल्याला स्क्रीनवर आणि साधा सोपा एका तगड्या खेळाडूचा झेल टिपतोय मी म्हणेन एका बाजून या मैदानावर अजय नाईक गोट्या तुस्कर मैदानामध्ये आहेत आज मैदानावर एका बाजून जो बोलबाला आज चालला नाही जळतीर प्रीमियर लीग 2022 मध्ये होतो पण शेवटचा सामना आणि हिरो बनण्याची नाव मात्र संधी मैदानामध्ये ती मात्र गोट्या तुळसकर याला सन्माननीय कडून 500 रुपयाचं पारितोषिक षटकार मारला सामना विजयी करून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक 3 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आणि नेहाल तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजून आपल्या कोणत्या तगडा खेळाडू असताना तो एकदम मात्र शेवटी येतोय कुठेतरी दडपण या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका गोट्याचा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक थोडस प्रबल होतोय एकेरी धाव संख्येची पावलं जोखमीच्या धाव संख्येकडे वळली गेली आणि जोखमीची धावी सहजासहजी पूर्ण करत सांघिक धावपलक धावपलकावर 47 धावा या धावपलकावर समीकरण या मैदानावर रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारण फेडणारा सामना 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता हिरो बनण्यासाठी गोट्या तुला मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील गोट्या तोसकर स्मरले अतुल तोसकरांकडून 300 रुपयाचं पारितोषिक एका बाजूला 500 रुपये म्हणजे 800 रुपयाची संधी आणि पूर्ण आडव्या बॅटने फटका पाहायला मिळतोय गोट्या सांगतो एका बाजूनं तू ताम मैदानामध्ये आणि समीकरण मैदानामध्ये या ठिकाणी मात्र अवघड होऊन चाललंय एक चेंडू आणि विजयासाठी मात्र एका बाजूला ओमकार स्पोर्ट संघाला पाच धावांची आवश्यकता षटकार मारून सामना समाप्त केला तर सन्माननीय चंद्रपुरा मॅच कडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक तुळस पंचक्रोशीतला सरम साळगावकर स्ट्रायकर एंडला विकास आपल्याला पाहायला मिळतोय आणि ताकद आहे जो अनुभव आहे तो आज पणाला लावावा लागेल आणि बरेच सपोर्टर सांगतायत विकास षटकार ठोकणार लाईनमन तैनाद्रा लाईनवर एक चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारण फेडणारा सामना एका बाजूला गोलंदाज फिरकी नेहाल तुळसकर आणि अनुभवानं परिपक्व या मैदानावर पाहायला मिळतोय प्रेक्षक सांगतायत सामना कोणी जिंको कोणी हरो पण विकासनं षटकार टोलवावा
प्रेक्षक मत मैदान पर मोटा फटका पाहायला मिळतो डी पलंद कार्पेट पद्धतीचा फटका हा चेंडू उडवला जातोय जवळ जवळ हा मात्र सामना आपल्या खात्याची ओपनिंग करतोय खराब पत्रो खराब भीमर मैदान पर एकेरी धाव संख्येच रूपांतरित तिहेरी धाव संख्येमध्ये जवळ जवळ दोन या धाव संख्येनं मैदान पर कुठेतरी हरतोय की काय तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी मात्र जी जल्लोष पाहायला मिळतोय तो मात्र रमेश कबऱ्याचा जो संघ या ठिकाणी विजयाच्या अग्रस्थानावर होता त्या संघाला आपल्या बरोबर नमस्कार करावा लागतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि काका सावंत एका बाजूने ती खरी मजा असते साखळी सामन्यात येईल आपण जरी बाहेर गेलो तरी आपल्या साथीदारांना बाहेर घेऊन जाणार हा इरादा आणि एका बाजूने डी के स्पोर्ट्सच्या मात्र या मैदानावर आशा पल्लवी सर्व खेळाडू एका बाजूने रमेश कबरेला सपोर्ट होता मैदानामध्ये आणि रणनीती आखत उद्या भेटूया पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल मंदार तुळसकर नेहाल तुळसकर अष्टपैलू कामगिरी या मैदानावर आपला बोल बालत चालवला आणि ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या खाद्याचं ओपनिंग केलं युवी स्पोर्ट्स संघानं बक्षिसांची खैरात असलेली मानाची स्पर्धा दोन दिवस या स्पर्धेत संपन्न होत आहेत आणि उद्याचा अंतिम दिवस प्रेक्षकांची तो बागर्दी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो मात्र नेहाल तुळसकर हॅलो हॅलो गोट्या परब आणि गोट्या तुळसकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या.